काय रे बाळ, आलास का तू? हे बघ, जीवनात तू किती संघर्ष केला आहे, किती लोकांना मदत केली आहे, कोणाशी कसा वागला, कोणाला काय बोलला, कुठे गेला कुठे नाही गेला, कोणाला किती मान दिला, तू किती संपत्ती कमवली, किती सहन केले, ते सर्व काही मला माहिती आहे। म्हणून तू फक्त आज माझं ऐकायचं। काय ऐकशील ना? तर चल मग या चॅनलला सबस्क्राईब कर आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नको। या चॅनलला सबस्क्राईब केलं, वा आता आम्ही तुला असेच रोज भेटू। सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते। चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात, पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात। समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा, ती व्यक्ती आपली चांगली आहे म्हणून नव्हे तर चांगले तुम्ही आहात म्हणून वागा। आपली माणसं आपल्याशी प्रामाणिक आहे याच भ्रमात माणूस संपूर्ण आयुष्य निघून जातं। जेव्हा मेहनत करून सुद्धा स्वप्न पूर्ण होत नाहीत तेव्हा रस्ता बदला, सिद्धांत नाही, कारण झाड नेहमी पान बदलतं, मूळ नाही। माणसाला एखादी गोष्ट करायची असेल तर मार्ग सहज सापडतो आणि करायची नसेल तर सहज कारणं सापडतात। दुसऱ्या कोणाच्या सांगण्यावरून जर तुम्ही एखाद्या व्यक्तीबद्दल मनात राग धरला असाल तर आयुष्याच्या शाळेत तुम्ही अजून खूप लहान आहात। आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो ते कारण बऱ्याचदा आपल्याबरोबर राहत नाही। मन राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हा सुखी होतो। सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या। लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात। प्रत्येकावर विश्वास ठेवू नका, कारण साखर आणि मीठ हे फक्त सारखे दिसतात पण त्यांचा रंग वेगळा असतो, त्यांचा गुण वेगळा असतो। लक्ष साध्य करण्यासाठी केवळ चांगले विचार असून उपयोग नाही, तर त्या विचारांना योग्य प्रवाह आणणारी चांगली माणसं मिळवणं महत्त्वाचं आहे। रोज नव्याने स्वतःला आवरायचं, सावरायचं, मनवायचं, हसवायचं आणि आयुष्य जगत राहायचं। आई वडील वयाने नव्हे तर काळजीने म्हातारे होतात, कडू आहे पण सत्य आहे। जेव्हा बाळ रडतं तेव्हा पूर्ण बिल्डिंगला समजतं, पण जेव्हा आई वडील रडतात तेव्हा शेजाऱ्यांनाही पत्ता लागत नाही, ही जीवनातली सत्यता आहे। ज्यांचा मास्टर माइंड श्री कृष्ण आहे त्यांच्या नादाला लागू नये। 100 एकही वाचला नाही आणि 5 एकालाही धक्का लागला नाही। प्रत्येकाला इथे गर्व आहे, मी आहे तर सर्व आहे। अरे वेड्या, कुणा वाचून कुणाचा आदर कर, सर्वांना हा मानाचा धर्म आहे। राहत नसतं प्रेमानं जोडलेली 4 माणसं आणि त्यासाठी लागणारे 2 गोड शब्द, हे वैभव ज्याजवळ आहे त्या सर्वात खरा श्रीमंत आहे। जीवन खूप सुंदर आहे, फक्त वाट दाखवणारं कोण आणि वाट लावणारी कोण हे समजायला हवं। सगळ्यांच्या नजरेत तुम्ही चांगले असावं असं कधीच नसतं। आपण कितीही चांगले वागलो कोणाशी तरी कोणाच्या नजरेत आपण वाईट असू शकतो। म्हणून सगळ्यांच्या नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्या आयुष्याला महत्त्वात महत्त्व द्या। आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात। मोकळ्यापणानं आपण त्यांना आपली सुख दुःख सांगतो आणि त्याच लोकांकडून त्यांचा गावभर भटोरा होतो। स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कुणाला आपली काळजी आहे, कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे, कुणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजे परंतु सोबत आहे। कुणासोबत नाव पुरवत नाही म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं, रुसून बसायचं आणि गंमत पाहायची। लोकांचं बोलणं कधी मनावर घेऊ नका। लोक पेरू विकत घेतात, गोड आहे का विचारतात आणि खाताना त्याला मीठ लावून खातात। स्वतःला शहाणा समजणारा माणसा या जगात एवढी गर्दी झाली आहे। तुम्हालाही शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मान्य केलेले वेडे पण पारंगावं लागेल। कोणतेही नाते निभावताना समोरच्याच्या मनातील आपली जागा ठाऊक असणे गरजेचे असते। विनाकारण भाऊक होण्याचा काहीच अर्थ नसतो, कारण आपण ते नाते फुलवत राहतो आणि समोरची व्यक्ती आपल्याला झुलवत राहतो। आश्रय दिला तर डोक्यावर चढतो, उपदेश दिला तर रुसून बसतो, आदर केला तर गुलाम समजतो, उपकार केला तर घमंडे समजतो, क्षमा केली तर दुर्बळ समजतो, विश्वास केला तर घात करतो, प्रेम केले तर धोका देतो।
नाराज नाही मी कोणावर, पण मी ज्यांना आपलं मानलं होतं ना, नेमका त्याच लोकांनी मला आपलं कोणी नसतं हे शिकवलं आहे. शेकडो लोकांनी कौतुक केलं म्हणून कोणी यशस्वी ठरत नाही. जे प्रतिकूल परिस्थितीमध्ये यशाला गौसणी घालतात त्यांना यशस्वी म्हटलं जातं. त्रास असतानाही प्रामाणिक राहावं, संपत्ती असूनही सादर राहावं, राग असूनही शांत राहावं, अधिकार असूनही नम्र राहणं, यालाच आयुष्यातील मॅनेजमेंट म्हणतात. फायदा नेहमी गरीब स्वभावांचा घेतला जातो. तुम्ही बिरदस्त आहात ना हेच समोरचा माणूस हेरत असतो. बोडक्यावर बसून तुम्ही पैनपै वसूल करण्यापैकी नव्हे याची खात्री पटल्यावर तुमच्याशी व्यवहार केला जातो. अशा माणसांकडे तुमच्यापेक्षा मोठा फंदा असतो, गळा काढण्याला सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणीची यादी असते. प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात, एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो. वागणारा दिसत असतो आणि जगणारा पाहावा लागतो. नेहमी लक्षात ठेवा, रागातून निघून गेलेली व्यक्ती परत येऊ शकते, पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाही. जेवढं घट्ट नातं तेवढं तीव्र मानापमान. परक्या माणसाला आपलं प्रेमही देणं लागतं नाही तरच रागवाई. डोळे आणि स्पर्श शब्दापेक्षा छान बोलतात, हे तुम्हालाही माहितीच असेल. जर तुम्ही आत्तापर्यंत हा स्वामींचा संदेश ऐकला असेल तर तुम्हाला आनंदाची बातमी लवकरच येणार आहे. तुमच्या आयुष्याला एक नवीन मार्ग भेटणार आहे. तर चला आता थोड्या वेळ स्वामींचं नामस्मरण करूया. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ।